तुमचं? अनिल काळे. हा, तुम्ही किती वेळापासून बसची वाट पाहत? जवळजवळ 2 तास झाले इथं बसची वाट पाहत आहे. बस काही येत नाही आणि प्रशासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की पब्लिकला की बाबा बसेस ज्यादा सोडू, लोकल फेल गेले, लोकल तर मेगा ब्लॉक असल्यामुळे, तर इथं तर काहीच नाही आहे. 2 तास झाले पब्लिक, हे बघा तुम्ही सगळे 2 तास झाले उभे आहेत. मग हे प्रशासन फेल आहे ना यार, तुम्ही सांगा ना मला. हां, मग आम्ही काय करायचं? जॉबला जायचं नाही का? प्रशासन आम्हाला भरून देणार आहे का काय? हां, काय नाव आहे तुमचं? अनिल काळे. बस नाही काय बोलत नाही म्हणजे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. इथे कोणतरी अधिकारी उभे राहिले पाहिजे होते, त्यांनी व्यवस्थितमध्ये बस सोडण्या वगैरे, पुढे कठोर ट्रॅफिक अडकला याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं. हे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. इतर वेळेला बस तरी असतात, आज तर बसच नाही दिसत आहेत. कारण सगळ्या बसेस ट्रॅफिकमध्ये आहे. आता आमचे जे मित्र लोक आहेत ते पण तिकडून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे ट्रॅफिकमध्ये वगैरे. सगळीकडे कामं चालू आहेत, त्याचं काही नाही आहे. एवढं सगळं काम करायचं होतं, आता रेल्वे बंद होतं, तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये सर्वसामान्य जे खाजगी क्षेत्रातला नोकर आहे त्याचं पूर्णतः नुकसान आहे. गव्हर्नमेंटवाले त्यांना पैसे भेटतील, सगळं पगार देऊन मिळेल. खाजगी क्षेत्रवाल्यांचं काय आहे, त्यांना काहीच मिळणार नाही. काय नाव आपलं? विजय पिंडे.